नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ईमेलद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांना ही धमकी देण्यात आली आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती। या मागणीनंतर अज्ञातांकडून त्यांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात कराड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं काम आता सुरू झालंय। मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा। अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा, और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा।